24 मे हा जागतिक स्किझोफेनिया दिवस म्हणून साजरा केला जातो. याच दिनानिमित्त घाटी रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण विभागात पोस्टर प्रदर्शन व विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. स्किझोफ्रेनिया हा मानसिक आजार आहे, तसाच मेंदूचा विकारही. स्किझोफेनियामध्ये काही गोष्टींमध्ये दोष निर्माण होतात, व्यक्तींचा वास्तवाशी संबंध तुटतो व ते स्वतः भ्रामक व आभासी जगात जगू लागतात. त्यांच्या मनावरचा ताबा सुटतो, मात्र वेळीच उपचार केल्यास यातून बाहेर पडता येत असल्याची माहिती अधिष्ठाता डॉक्टर कानन येळकर यांनी याप्रसंगी दिली आहे. मानसिक आजाराची प्रमुख लक्षणं म्हणजे अशा व्यक्ती संशय वृत्तीच्या होतात, त्यांनी आपल्याविरुद्ध कोणी काही कटकारस्थान रचतायत असं वाटत राहतं, परत कुठल्या तरी विशिष्ट गोष्टींची सतत भीती वाटत राहते, त्या एकाच गोष्टीमध्ये सतत राहतात. या आजारांची नावं म्हणजे डिप्रेशन, स्किझोफेनिया, कॅटाटॉनिक, एक्झायटी डिसऑर्डर, बायपोलर डिसऑर्डर अशी आहेत. या आजारांच्या लक्षणावरून ती ओळखता येतात अशी माहिती पोस्टर प्रदर्शन व लघुपटाच्या माध्यमातून मनोविकृत शास्त्रज्ञ विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर संजय घुगे यांनी दिली. यावेळी डॉक्टर प्रदीप देशमुख, डॉक्टर गजानन शेळके, डॉक्टर नागेश पाठक, डॉक्टर स्वप्नील उबरहांडे, मनोविकृतीशास्त्र विभागातील समाजसेवा अधीक्षक अभिजित साबळे यांच्यासह रुग्ण आणि नातेवाईकांची उपस्थिती होती. स्किझोफ्रेनिया हा एक गंभीर असा मानसिक आजार असून यामध्ये माणसाचे शरीर येथे 100% ठीक असते, पण माणसाचे मनाचे कार्य जसे की भावभावना, माणसाचे आचार विचार यामध्ये बदल घडलेले असतात. आज घडीला पूर्ण जगभरात या आजाराचे 1% अराउंड 1% पीपल हे सफर होत असतात. या आजारामध्ये प्रमुख लक्षणे जसे विचारामध्ये बदल, या आजारामध्ये दोन विचारामध्ये सुसूत्रता नसणे, संशय वाटणे, अस्वच्छ राहणे, विनाकारण बडबड करणे, भावना शून्य होणे किंवा हे व्यक्ती स्वतःच्या जगामध्ये पूर्ण रममान झालेले असतात. अशामध्ये इतर लक्षणे जसे की भास होणे, भीती वाटणे, झोप न लागणे, घरातून निघून जाणे, कचरा गोळा करणे किंवा कामावर न जाणे अशी आपल्याला लक्षणे दिसतात. आज या आजारामध्ये एवढं उपचार प्रणाली फॉरवर्ड झालेली आहे, ज्यामध्ये दोन प्रकारचे उपचार पाहायला मिळतात. एक तर गोळ्या देणे, फार्माकोथेरपी म्हणतात, दुसरे सायकोथेरपी, ज्यामध्ये आपण काउन्सिलिंग असेही म्हणतात. आज घडीला गोळ्या ह्या एवढ्या छान आलेल्या आहेत की गोळ्या चालू केल्यानंतर पेशंटला 1 ते 2 महिन्यामध्ये पूर्णपणे फरक पडतो. पूर्णपणे फरक पडल्यानंतर काउन्सिलिंग सेशन घेतले जातात, ज्यामध्ये ह्या आजाराचं स्वरूप सांगितलं जातं. जे लोक बेघर आहेत किंवा जे वेळ लागल्यानंतर फिरतात अशासाठी नक्की सामाजिक संस्थेनं समोर यावं, त्यांनी मानसोपचार तज्ज्ञाची मदत घ्यावी आणि उपचार घ्यावा, नक्कीच यांना आपण परत समाजामध्ये चांगलं स्थान देऊ शकतो.